आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येत्या गुरुवारी पुण्यामध्ये पाणीपुरवठा बंद असेल, त्यामुळे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. लोणावळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेला सहारा आंबेवाली आणि टायगर पॉइंट तसंच भुशी डॅम या परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. अवघड वळणावरील रस्ता धुक्यात हरवला असून या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. लोणावळ्यात पावसानं जोर धरला असून गेल्या 24 तासात तब्बल 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाचा आनंद लुटण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होती. लोणावळ्यात येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवरती लोणावळा ग्रामीण पोलिसांची करडी नजर असणार आहे. सध्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं लोणावळ्यात येत असतात, त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सतत 4थ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी घरं, गोठे, झाडांची पडझड झाली असून काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आणि पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्यानं शेतीच्या कामांना गती येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानं बळीराजा भात लावणीच्या कामात व्यस्त आहे. ग्रामीण भागात सर्वत्र भात लावण्यांची दृश्य पाहायला मिळत आहेत. लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. तांदळाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून किमतीनं 11 वर्षांचा उच्चांक गाठलाय. देशातील तांदळाच्या किमती 9% पाच वर्षांच्या उच्चांकावरती पोहोचल्यात. तसंच किमती आणखी भडकण्याची सुद्धा शक्यता आहे. जांभळाची आवक कमी झाल्यानं जांभळाच्या दरात सातत्यानं वाढ होते. जांभळाला सरासरी 15,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असून स्थानिक जांभळांपेक्षा गुजरातमधून मोठ्या प्रमाणात जांभूळ आवक होत असल्याचं बोललं जात आहे. सोयाबीनच्या बाजारात काहीशी नरमाई दिसून येते आणि देशातील बाजारात काही ठिकाणी सोयाबीन दरात क्विंटल मागे 50 रुपयांची घट झाली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपये भाव मिळतोय. सोयाबीन बाजारावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील कापूस बाजारात काहीशी घट दिसून येते. देशातील कापूस वायदे 440 रुपयांनी कमी झालेत, तर बाजार समित्यांमध्ये सुद्धा कापूस भाव काहीसे नरमलेत. कापसाला प्रति क्विंटल 6,500 ते 7,300 रुपयांचा भाव दरम्यान मिळतोय आणि कापसाचे भाव आणखी काही दिवस या पातळीवरती दिसू शकतात असा अंदाज आहे अभ्यासकांचा. देशातील बाजारात उडदाचे भाव तेजीत आहेत आणि यंदा देशातील उत्पादन घटल्यामुळे पुरवठा कमी झालाय, त्यामुळे देशात उडदाच्या भावानं 8,000 रुपयांचा टप्पा पार केलाय. सध्या उडदाला प्रति क्विंटल 7,500 ते 8,500 रुपयांचा भाव मिळत असून उडदाचे भाव यंदा टिकून राहतील असा अंदाज आहे जाणकारांचा. राज्यात सध्या कोथिंबिरीचे भाव वाढलेत. बाजारातील आवक कमी झाल्याचा परिणाम दरावरती झालाय. सध्या कोथिंबिरीला प्रति क्विंटल 5,000 ते 7,000 रुपये भाव मिळतोय, तर प्रति जुडीचे भाव 15 ते 25 रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काही दिवस हे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. देशातील बाजारात मागील 2 आठवड्यांपासून मक्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळते. बाजारात कमी होत गेलेली आवक आणि खरीपातील माघारलेली लागवड यामुळे मक्याला आधार मिळालाय. सध्या मक्याचे भाव 1,900 ते 2,100 रुपयांपर्यंत आहेत. मक्याच्या दरातील सुधारणा कायम राहू शकते असा अंदाज आहे अभ्यासकांचा. पुण्याच्या राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधनालय आणि मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यात ऊस, कांदा आणि लसूण पिकाच्या संशोधनासाठी करार करण्यात आला आहे. या करारामुळे कांदा लसणाचे नवीन वाण विकसित करण्यात येणार असून उत्पादन क्षमतेत आणि टिकाऊपणात वाढ होण्याची शक्यता आहे. तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मोफत व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं असून अभिषेक पूजेसाठी आता 50 रुपयांऐवजी 500 रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रतितोळा 58,489 रुपयांवरती पोहोचलाय, तर चांदीच्या भावात घसरण झाली असून चांदीचा भाव 89 रुपयांनी घसरून 70,235 रुपये प्रति किलो झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव नगरपंचायतीकडून गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. नगरपंचायतीकडून आमच्या आरोग्याशी खेळ का, असा सवाल नागरिक विचारतायत. आषाढी एकादशी दरम्यान सांगलीतल्या एसटी विभागाला मोठं उत्पन्न मिळालंय. वारी दरम्यान तब्बल 64,05,662 रुपयांचं उत्पन्न मिळालं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 2,91,588 रुपयांचं जादा उत्पन्न मिळालंय. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 150 ते 200 रुपये किलोवरती पोहोचले. त्यामुळे टोमॅटोच्या सर्व पदार्थांचे दर वाढण्याचे संकेत उपाहारगृह चालकांनी दिलेत. असं झालं तर हॉटेलमधील जेवणासाठी मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागतील. मध्य आणि हार्बर मार्गावर विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीहून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावरती वळवण्यात येतील. तर पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. लोणावळ्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढू लागली, मात्र पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक नियमन करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमनासाठी लोणावळा पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना करण्यात आली आणि या ठिकाणी बंदोबस्तासाठी सजग नागरिकांची मदत घेण्याचं ठरवून लोणावळा पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिकेत घाऊक बदल्या केल्यात. आयुक्तांनी 309 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या विभागात बदल्या केल्यात आणि त्यातील 150 जणांना पदोन्नती मिळाली. तर अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत 159 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दणका देत आयुक्तांनी त्यांचे विभाग बदललेत. लातूर शहरात शिक्षणासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात आणि विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बस धावत असतात. पण या स्कूल बसवरती परिवहन मंडळ अथवा शाळेचे कुठलेही अंकुश नाहीत असं दिसतंय. स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. मध्य रेल्वेनं स्थिर होर्डिंगचे डायनॅमिक एलईडी डिस्प्लेमध्ये रूपांतरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जाहिरात परवाना शुल्कात झालेल्या 1.5 पट वाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर पडते. मुंबईत लावलेल्या 60 डिजिटल होर्डिंग्समुळे रेल्वेला वर्षाला 1,53,98,000 महसूल मिळालाय. मध्य रेल्वेनं स्थिर होर्डिंगचे डायनॅमिक एलईडी डिस्प्लेमध्ये रूपांतरण करायला सुरुवात केली. त्यामुळे जाहिरात परवाना शुल्कात झालेल्या 1.5 पट वाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ येवल्यामधून होणार आहे. आज येवल्यात होणाऱ्या जाहीर सभेची जय्यत तयारी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागलंय. दुपारी येवल्या बाजार समितीच्या आवारात शरद पवारांची जाहीर सभा होईल. शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावरती जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या ठिकठिकाणी सभा देखील होणार आहेत. शरद पवार यांच्या सभेचा टीजर जारी करण्यात आलाय. आज शरद पवार येवल्यात सभा घेणार आहेत आणि येवल्यातल्या सभेतून पवार छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधतील. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार येवल्यात दाखल झालेत. रोहित पवारांनी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सभास्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आणि नाशिक आणि येवल्यातील लोकांचं शरद पवारांवरती प्रेम आहे, त्यामुळे ठराविक लोक सोडून गेल्यामुळे आमची ताकद काही कमी झालेली नाही असा टोला रोहित पवारांनी छगन भुजबळांना लगावलाय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहोचत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात छगन भुजबळ भाषण करणार असून नंतर पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. शासन आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. येथे विविध विकास कामांचं देखील लोकार्पण करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागा असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आले. सोलापूरच्या मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडलेत. आमदार यशवंत माने, राजन पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिलाय, तर माजी नगराध्यक्ष बारस्कर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. मनसे नेते अमित ठाकरे 19 आणि 20 जुलैला जळगाव दौऱ्यावरती जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अमित ठाकरेंचा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठकीत सूचना देण्यात आल्या. आमच्या हकालपट्टीचा प्रश्नच येत नाही, आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असं अजित पवार गटाचे राष्ट्रवादी राज्य संघटक हेमंत कुडाळकर यांनी म्हटलंय. शरद पवार आमच्या मनात असतानाही आम्ही अजितदादांचं नेतृत्व मानलं, याला सर्वस्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व आणि प्रदेशाचं नेतृत्व जबाबदार असल्याची टीकाही कुडाळकरांनी केली. शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी तगारा न लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलेत. नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्जवसुलीसाठी तगारा लावण्यात येत असून या प्रकरणी सरकारनं तातडीनं लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे केली. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारतर्फे ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी 43,000 हेक्टर जागा शोधण्यात आली आणि या जागेवरती सदनिका उभारण्यासाठी चाचपणी करण्यात येते अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सध्या महाराष्ट्रात चालणारा नाणं म्हणजे अजित पवार आहेत असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलं, तर राष्ट्रवादीच्या येण्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज नसल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं. चंद्रपूरचे दिवंगत काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांच्या पत्नी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांनी नवी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली आणि यावेळी धानोरकरांची दोन्ही मुलं आणि उपस्थित होती, तर सोनिया गांधींनी प्रतिभा धानोरकर यांचं सांत्वन करत मुलांची आस्थेनं विचारपूस केली. बीडच्या केज तालुक्यातील उमरी गावात कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुखच हे कलाकेंद्र चालवत असल्याचं उघड झालं असून या प्रकरणी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेसह 36 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि यावेळी 5 अल्पवयीन मुलींसह 17 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ठाण्यात विवियाना मॉलसमोर एसटीचा अपघात झाला. ठाणे डेपोतून बोरिवलीला जाणाऱ्या एसटीला कंटेनरनं धडक दिली. या अपघातात एक प्रवासी आणि एसटीचा वाहक जखमी झालाय. अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरात 9 ते 10 जणांच्या टोळक्यानं पोलिसांवरतीच गोळीबाराचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतूस आणि 2 लोखंडी कोयते जप्त केलेत. सांगलीतल्या विटा मळणी मार्गावर भरधाव वडापनं डिव्हायडरला धडक दिली. या वडापमध्ये 7 ते 8 प्रवासी होते, मात्र चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. कोल्हापूरच्या गांधीनगरमध्ये एका गाढवानं धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत त्यानं 3 जणांना धडक दिली, एका व्यक्तीला चावा घेतलाय. त्यामुळे या गाढवाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रदीप कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर जारा दास गुप्ता हिच्याशी समाज माध्यमांद्वारे साधलेल्या संवादाची प्रत राज्य दहशतवाद विरोधी पथकानं न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकर यांनी जारासोबत अग्नी, ब्राह्मोस आणि रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि तेलंगणा दौऱ्यावरती जाणार आहेत. राजस्थानमध्ये मोदींच्या हस्ते 2500 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. तसंच बीकानेरच्या नवरंगदेसर येथील जाहीर सभेला मोदी संबोधित करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतून शिमल्याला जाताना सोनीपतला पोहोचले. यावेळी सोनीपतच्या बडोदा भागातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. राहुल गांधींनी शेतकऱ्यांसोबत भात पेरणी देखील केली. पश्चिम बंगालमध्ये पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान केंद्रावरती कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांसह आयटीबीपी आणि बीएसएफचे जवान तैनात ठेवण्यात आले. पश्चिम बंगालच्या दिनहाटा आणि मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तृणमूल काँग्रेसनं काँग्रेस सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांवरती गोळ्या झाडल्याचा आरोप करण्यात आलाय. या हाणामारीत एकाचा मृत्यू झालाय. ओडिशातील बालासोर येथे रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयनं 3 कर्मचाऱ्यांना अटक केली. सीबीआयनं सिनियर सेक्शन इंजिनियर अरुण कुमार महंता, सेक्शन इंजिनियर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार या तिघांवरती कारवाई केली. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.